मुंबईतल्या माहीमच्या समुद्रकिनारी बुडालेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह हाती लागलाय. धुळवडीच्या दिवशी संध्याकाळी 5 जण समुद्राला भरती आल्यानं पाण्यात बुडाले होते. यावेळी लाईफ गार्डनी 4 तरुणांना वाचवत हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं. यातल्या एकाचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला, तर 5व्या बेपत्ता तरुणाचा काल संध्याकाळपासून शोध सुरू होता, मात्र रात्री समुद्रात भरती आल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी सर्च ऑपरेशन दरम्यान त्याचाही मृतदेह हाती लागलाय. या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता 2 वर पोहोचली आहे.